नमस्कार, यूट्यूब यू सेवेन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता मी एस आर पेट्रोलपंप चित्रालय MIDC या ठिकाणी आहे। ही आपली रिक्षा आहे आणि तुम्ही बघत आहेत की हा चित्रालयचा रोड बोईसरपर्यंत जातो, रेल्वे स्टेशन या ठिकाणी। हा रोड KP नगर या ठिकाणी जातो आणि हे समोर अनुष्का टी स्टॉल म्हणून आहे। हे एक आपल्या एक मराठी मुलाचं हे स्टॉल आहे आणि ह्या स्टॉलवरती असं जेवण वगैरे ठेवण्यात येतं, वडेपाव ठेवण्यात येतात, समोसे ठेवण्यात येतात। तुम्ही बघत आहात की या ठिकाणी त्यांनी जेवण वगैरे भी ते ठेवतात। आता दुपारचा टाइम असल्यामुळे ते आत्ता सध्या दुकानामध्ये गिराईक नाही आहेत आणि तुम्ही बघतात आहे की ह्या ठिकाणी त्यांनी जेवण वगैरे ठेवण्यात आलेलं आहे आणि ते जेवण वगैरे भी आता त्यांनी 4-5 दिवस झाले जेवण वगैरे भी ठेवले आहे त्यांनी। तुम्ही बघत आहात आपल्या मराठी मुलाचं हे दुकान आहे। जर तुम्ही बोईसर शहरामध्ये राहत असतील तर तुम्ही ह्या टी स्टॉलवरती येऊन 50 रुपयामध्ये या ठिकाणी आपल्याला जेवण मिळतं आणि स्वस्त असं जेवण आहे, चांगली क्वालिटी आहे जेवणाची। चारच्या नंतर ते जेवण ठेवत नाहीत आणि सकाळी ते जेवण पावणे बारा ते 3 वाजेपर्यंत त्यांचं जेवण वगैरे ठेवतात ते। आणि त्या मराठी मुलालाच विचारू की आपण किती वाजेपर्यंत दुकान चालू ठेवता आणि 7:30 तुमच्या दुकानामध्ये कोणत्या प्रकारची भाजी वगैरे मिळते? रोज चेंज होते, मिरची, भेंडी मसाला, वांग्याची भाजी, अजून चुरण, चपाती वगैरे किती मिळतात? हां, तर किती मिळतात ते तुम्ही सांगा ना डिशमध्ये। तुम्हाला तुम्ही किती ग्राहकांना तुम्ही कसं पोट भरून जेवण देतात? 50 रुपयामध्ये पूर्ण जेवण देतात ते? अजून लागलं तरी अजून देतात। तुमच्या स्वेच्छेने तुम्ही हे दुकान चालवता आणि चांगल्या प्रकारे तुमचं जेवण असतं। हो मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, मीही या ठिकाणी येऊन जेवण वगैरे केलेलं आहे कारण की मी स्वतः रिक्षा चालक आहे। इथून कमीत कमी माझं घर 5 ते 7 किलोमीटर लांब आहे, त्याकरता मला घरी जाणं शक्य होत नाही, त्याकरता मी बाहेरच जेवण वगैरे करत असतो। या ठिकाणी आत्ता तरी दुपारचं हे ते दुकान जेवण वगैरे आत्ता उपलब्ध नाही आहे कारण की 3-3:30 पर्यंतच ते जेवण वगैरे ठेवतात। इथून स्टेशनवरून या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 किलोमीटरवरती अंतर आहे आणि तुम्ही जर शिवाजीनगर MIDCमधून जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला येण्यासाठी 2 ते 2.5 किलोमीटर हे अंतर लागतं। तुम्हाला तुम्ही सांगा की स्टेशनपासून नक्की अंतर किती आहे? 2 किलोमीटर 2 ते 3 किलोमीटर ना। आणि तुमचं टी स्टॉल आहे ते कुठे आहे? नाही, कोणत्या साईडला आहे? असं करवीरच्या साईडला, करवीर हॉस्पिटलच्या बाजूला आहे। तर काय काय तुमच्या ह्याच्या टी स्टॉलवरती भेटतं? जेवण भेटतं, वडापाव, कटलेस,